बारामतीमध्ये अजित पवार निवडणुकीमध्ये पडले तर आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम बनून राहीन असं अमोल मिटकर यांनी म्हटलंय. अजित पवार निवडून आले तर मात्र आव्हाड यांनी वर्षावर पाणी भरायला जायचंय. अजित पवार मुख्यमंत्री होतील, किंगमेकर ठरतील असं देखील मिटकरी म्हणाले. आमच्या 35 जागा निवडून येतील आणि स्ट्राईक रेटवर मुख्यमंत्रीपद घेऊ असंही मिटकरी यांनी म्हटलंय. मिटकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणतायत की शरद पवार यांनी जर तशी भूमिका घेतली तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ शकतात किंवा ते आपल्यासोबत येऊ शकतात, अशा पद्धतीची ही विधानं होत आहेत, त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्यांच्या भूमिकेचं मी खरंच समर्थन केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय त्यांना मान्य असेल. म्हणजे एक तर ते कॉन्फिडेंट आहेत की त्यांच्या 40 ते 50 किंवा 50 ते 60 जागा येतील. महायुतीसाठी किंगमेकर ठरणार आहेत की गरज पडली तर महाविकास आघाडीसाठी सुद्धा किंगमेकर ठरतील? ते उद्या दुपारी 1 वाजता तुम्हाला सांगेल मी याचं उत्तर. ते किंगमेकर कोणासाठी ठरतील, पण अजितदादा महाराष्ट्राचे किंगमेकर असतील हे मात्र तुम्हाला काळ्या दगडावरची मी पांढरी रेख आता सांगतो. प्रमुख लढती आहे, त्यापैकी एक लढत ही बारामतीतली आहे आणि बारामतीत युगेंद्र पवार विजय होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून व्यक्त केला जातोय. तुम्ही या विधानाकडे कसं पाहता किंवा त्यांचा जो विश्वास आहे त्याकडे कसं पाहताय? वेळेस डेव्हलपमेंटला लोकांनी मत दिलं, दादा 1 लाखाच्या मताच्या फरकानं निवडून येतील आणि जर दादा 1 लाखाच्या मताच्या फरकाने किंवा दादा विजयी झाले तर आता जे काही आव्हाड साहेब बोलले, माझी त्यांना चॅलेंज आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, दादा जर पराभूत झाले तर मी जितेंद्र आव्हाड साहेबांकडे घरगडी म्हणून कामाला राहील आणि दादा जर विजयी झाले तर आव्हाडांनी दादांकडे येऊन घरगडी म्हणून कामाला राहावं. पुढे गणेश राहाटे सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई.